Hello student, today 6th standard mathematics bridge course day 39 we learn about the addition, subtraction, multiplication and division. So start now. The example given here, if one student gave 11 kilo 400 gram rice from the government in the school, how much rice will be the school get for 17 students? शासनाकडून एका विद्यार्थ्यास 11 किलो 400 ग्राम एवढा तांदूळ मिळतो. तर अशा 17 विद्यार्थ्यांना किती तांदूळ मिळेल? सो इट इज मल्टिप्लिकेशन. 11.400 इंटू 17. ओके, ना 17 झिरो झिरो 17 झिरो झिरो 17 फोर द 68 कॅरी 6 17 वन द 17 अँड 6 23 राईट 3 कॅरी 17 1 the 17 and 2 19. Okay, now it is decimal point, so write 1 2 3 place, 1 2 and 3 place. 193 kilo and 800 gram rice get for 17 स्टुडंट. विद्यार्थी मित्रांनो बघा, 17 0 0 17 0 17 4 68 8 7 6 17 1 17 आणि 6 23 23 चे 3 4 2 17 1 17 आणि 2 19. दशांश चिन्ह तीन घरानंतर होतं बघा, 1 2 3 घरानंतर दशांश चिन्ह आलं, 1 2 3 घरानंतर इथे दशांश चिन्ह दिलं, म्हणजे हे आहेत किलो आणि हे आहे ग्रॅम. 193 किलो 800 ग्रॅम एवढा तांदूळ 17 विद्यार्थ्यांसाठी शाळेला मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ विजय स्पेंट रुपीज 680.9 आउट ऑफ रुपीज 912.50 फॉर मेडिसिन ट्रीटमेंट, हाउ मच मनी डीड ही हॅव लेफ्ट. विजयने 680.90 रुपये त्याच्याजवळ असलेल्या 912.50 रुपयातून खर्च केला, तर आता त्याच्याजवळ किती शिल्लक राहिले? इट इज सबट्रॅक्शन. 912.50 मायनस 680.90. ओके, सबट्रॅक्शन. 0 - 0 = 0. 15 - 9 = 6. Point use here. Now one draws here, so here remaining 1 1 - 0 1. Now here 1, so 1 falls here. 11 11 - 8 3. Now here are 8 8 - 6 2. विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी करायची. शून्यातून शून्य केला शून्य, 5 मधून 9 जाणार नाही, खोडून 8चा घेतला 15 मधून 9 गेले, 6 उरले, इथे 1 उरला कारण इथे 1 गेला होता, 1 मधून 0 गेला 1, इथे आता 1 आहे, पुढून 8चा घेतला 11 झाले, 11 मधून 8 गेले 3 उरले, 8 मधून 6 गेले 2 उरले. सो 231.60 रुपी ही हॅड लेफ्ट. ओके, त्याच्याजवळ 231.60 रुपये शिल्लक आहे. नाव थर्ड एक्झाम्पल, इफ अ फार्मर्स बफेलो गिव 63 लिटर्स 340 मिलीलिटर्स मिल्क इन द मॉर्निंग अँड 51 लिटर्स अँड 870 मिली मिल्क इन द इव्हनिंग, हाऊ मच मिल्क डज गिव इन अ डे.
एका शेतकऱ्याकडील म्हशी सकाळी 63 लिटर 340 मिलीलिटर दूध देतात, संध्याकाळी 51 लिटर 870 मिलीलिटर दूध देतात. तर एका दिवसामध्ये किती दूध मिळतं शेतकऱ्याकडे? तर 63.340 प्लस 51.870. विद्यार्थी मित्रांनो, बेरीज आहे 0 0 0, 7 आणि 4 11 चा 1, हत्साला 1, 9 आणि 3 12, 12 चे 2 हत्साला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 5 आणि 6 11. म्हणजे शेतकऱ्याला एका दिवसामध्ये 115 लिटर 210 मिलीलिटर मिल्क प्राप्त होते, दूध मिळते. ओके, विद्यार्थी मित्रांनो, 63.340 प्लस 51.870, 0 प्लस 0 0, 7 and 4 11, कॅरी 1, 9 and 3 12, ओके कॅरी 1, 1 and 1 2, 2 and 3 5, ओके 5 and 6 11, 115 लिटर्स 210 मिली मिल्क गेव इन अ डे. Now, if it takes a bag of cement to make a 7 meter long pillars, how many pillars will be made in 266 bag of cement? 7 meter लांबीचा एक खांब तयार करण्यासाठी एक सिमेंटची बॅग लागते, तर 266 पिशव्यांमध्ये किती मीटर लांबीचा खांब तयार होईल? 266/7, इथे भागाकार आहे. सो 7 3 21, नाव 26 - 21, 5 रिमायनिंग 6 डाऊन, 7 8 56, 0 0, इट्स मीन 38 पिलर्स विल बी मेड. किती तयार होतील, किती खांब तयार होतील? 38 खांब तयार होतील. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला भागाकार इथे शिकवलेला आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड गुड लक.